नाशिकच्या मतदान केंद्राच्या बाहेर मोठा गोंधळ. मतदान केंद्राबाहेर 500 नोटा असलेलं पाकिट सापडल्यामुळे गोंधळ. वाटप करणारी व्यक्ती किशोर दराडेंचा समर्थक असल्याची माहिती. उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन. उद्धव ठाकरेंचा महायुतीवरती निशाणा. राज्यातील सरकार बेईमान आणि कमिशनखोर. विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल. शेवटच्या अधिवेशनाच्या पूर्वी सुद्धा मंत्रिमंडळ विस्तार करण्यामध्ये महायुतीला अपयश. मंत्रिपदासाठी दावेदारांची संख्या अधिक असल्यामुळे नाराजीची भीती. वरिष्ठांनी स्थगिती दिल्याची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेच्या सर्व आमदारांची आज बैठक. रात्री 8 वाजता बांद्रा ताजलँड हॉटेलमध्ये बैठक. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन. महायुतीमधून विधानसभा निवडणुकीमध्ये सन्मानजनक जागा मिळाव्यात, अन्यथा अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळाच्या तयारीत. अमोल मिटकरींचं सुतोवाच. समरजित घाटगेंनी फुंकले विधानसभेचे रणशिंग. पुढच्या वेळी विधानसभेचा गुलाल उधळूनच शाहूंची जयंती साजरी करण्यासाठी येणार. घाटगेंकडून विश्वास व्यक्त. संभाजीनगरात हज हाऊस बचावासाठी काँग्रेसचं आंदोलन. हज हाऊस सभागृहाच्या बाहेर काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक. आंदोलक पोलिसांच्या ताब्यात. ओम बिर्ला पुन्हा एकदा लोकसभेच्या अध्यक्षपदी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींकडून ओम बिर्लांचं अभिनंदन. हिजाब आणि बुरखा बंदी प्रकरणी मुंबई हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय. मुंबईतील कॉलेजमधील हिजाब बंदी निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी हायकोर्टाचा नकार. बुरखा आणि टोपीवरची बंदी कायम राहणार, हायकोर्टाचा निर्णय. राज्य आणि देशामधल्या महत्वाच्या हेडलाईन्स नंतर. राज्य आणि महत्वाच्या देशभरातल्या महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आपण बघतोय बिग आणि फास्ट हेडलाईन्स. सीबीआय मला बदनाम करते, मी आणि सिसोदिया आम्ही दोघे सुद्धा निर्दोष. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा सुनावणीच्या दरम्यान कोर्टामध्ये दावा. न्यायालयामधल्या सुनावणीच्या वेळेला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रकृती बिघडली. केजरीवाल यांची शुगर लेवल कमी झाल्यामुळे त्रास. न्यायालयातील कर्मचाऱ्यांच्या कक्षामध्ये केजरीवालांवरती उपचार. पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलै महिन्यामध्ये रशियाच्या दौऱ्यावरती जाण्याची शक्यता. रशियाकडून मोदींना भेटीचं निमंत्रण. 7 जुलैला ओडिशामधल्या जगन्नाथपुरीमध्ये रथोत्सव. यात्रेपूर्वी रथ तयार करण्यासाठीचं काम सुरू. हिमाचल प्रदेशात नाहनमध्ये नॅशनल हायवेवरती भूस्खलन. दोन्ही बाजूला जाणारी वाहतूक बंद. पावसाच्या आधीच भूस्खलन झाल्यामुळे चिंता व्यक्त. सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही. दहशतवाद्यांसाठी कर्दनकाळ ठरणार ऑर्डिनन्स ऍक्ट. शत्रू देशांना मदत करणाऱ्यांवरती किंवा देशविरोधामध्ये षडयंत्र रचवणाऱ्यांवरती होणार कठोर कारवाई. चालू आर्थिक वर्षामध्ये अदानी समूह तब्बल 1.3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार. अदानी ग्रीन एनर्जी गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये 6 गिगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारणार. अंतराळामध्ये चीनचा निष्काळजीपणा. चीनच्या लॉंग मार्च 2C रॉकेटचा एक पार्ट लोकवस्तीच्या भागामध्ये आदळला. व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल. सुदैवाने जीवितहानी टळली.